जो तुमचा जो एक एक मुद्दा है ना मला द्या, मैं मैडम से भी रिपोर्ट लूंगा ना कि मैडम इस पे क्या रिपोर्ट है। अरे तो लीला है तो उस पे जो तुमचे इतने मुद्दे है उसका टाइम वेट लागेल ना, ये मतलब यहाँ पे कैसे चर्चा करेंगे, तुम्ही स्वतः सांगा। नवीन शासकीय मुलींचे वसतिगृह सुरगणा येथील 25 ते 30 मुली वसतिगृहात मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा तसेच विविध मागण्यांच्या संदर्भात दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान सुरगणा येथून कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाल्या होत्या। वसतिगृह मुलींचा पायी मोर्चा उमरळ मार्गपर्यंत पोहोचेपर्यंत तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी मुलींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु मुली ऐकत नसल्याचं बघून तहसीलदार यांनी कळवण प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी पुलकित सिंह यांना घटनेची माहिती कळवताच प्रांताधिकारी काही वेळेत मुलींशी संवाद साधण्यासाठी उमरळमार येथे उपस्थित झाले। वसतिगृहाच्या असुविधांचा पाढाच त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर जाहीरपणे व्यक्त केला। यातील प्रमुख मागण्यांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, आंघोळीसाठीची सोलर यंत्रणा बंद अवस्थेत पडून आहे, जेवण निकृष्ट दर्जाचं आणि अळ्या असलेलं पुरवण्यात येतं, मुलींच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केलं जात असून वेळेवर औषधे पुरवली जात नाहीत, मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाही, स्वखर्चाने झाडू आणावे लागतात, पोटभर जेवण दिलं जात नाही, यासह विविध तक्रारी मुलींनी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केल्या। अधीक्षिका यांची अरेरावी आणि मनमानी खपवून घेतली जाणार असल्याचंही मुलींनी यावेळी सांगितलंय। अधीक्षिकेची तात्काळ बदली करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। विद्यार्थिनींच्या सर्व समस्या समजून घेत येत्या 4 दिवसात सर्व समस्यांचं निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी पुलकित सिंह यांनी दिल्यानंतर विद्यार्थिनी माघारी फिरल्या। दरम्यान एका मुलीला उन्हामुळे उलट्या झाल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उमरेमाळ येथून मुलींना प्रांताधिकारी यांच्या गाडीत बसवून तहसील कार्यालयात आणण्यात आलं। यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, सुरेश गवळी, सावळीराम पवार, रतन चौधरी, विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते। कोई माणूस चांगला सर्व चांगले आहे ऐसा नहीं होता की सब खराब आहे, एक दो चीज में मतलब इश्यू होता है, तुम्ही मला ते सांगा की ये मुद्दे पे तुमचा इश्यू आहे। ठीक है, जो झाला झाला मैडम, जो तुमचे पानी का मुद्दा है ना, मैडम काल आली होती तिकडे, स्वतः आली होती बोलण्यापुरतं जो एक एक मुद्दा है ना मला द्या, मैं मैडम से भी रिपोर्ट लूंगा ना कि मैडम इस पे क्या रिपोर्ट है। लीला है तो उस पे जो तुमचे इतने मुद्दे है उसका टाइम वेट लागेल ना, ये मतलब यहाँ पे कैसे चर्चा करेंगे, तुम्ही स्वतः सांगा। उत्तर महाराष्ट्र लाइव साठी कॅमेरामन दीपक गांगुर्डे सह प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण।